ओम गणगणपतये नमः मंडळींनो नमस्कार. अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत, खरं तर आत्ता जो 15 दिवसांचा जो कालावधी आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पितृपक्ष म्हणून याला संबोधतो. या पितृपक्षाचा जो पंधरवडा आहे, 15 दिवस आहे, त्या 15 दिवसांमध्ये आपण पुण्याची कामं केली पाहिजे, परोपकाराची कामं केली पाहिजेत आणि काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. वर्षभर जरी आपण काही गोष्टी केल्या नाहीत, परंतु या 15 दिवसांमध्ये मात्र त्या जर केल्या तर त्याचे लाभ आपल्याला दुपटी तिपटीनं मिळत असतात, अनेक पटीनं आपल्याला मिळत असतात. आपले पूर्वज आपल्याकडे येत असतात, आपले पितर आपल्याकडे येत असतात आणि अशा वेळेस आपण त्यांची पूजा अर्चा व्यवस्थित केली पाहिजे, जेणेकरून त्यांचे आशीर्वाद आपल्या घराला आपल्या कुटुंबाला लाभतील. मित्रांनो, अनेकांच्या घरामध्ये कलह सुरू असतात, वादविवाद अशांतता निर्माण होत असते, पैसा आला तरी तो टिकत नाही आणि तो टिकण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदा. या पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण या काळामध्ये पितरांना उद्देशून तर्पण करावे. या तर्पण करत असताना जल, काळे तीळ, कुश, पुष्पांचा वापर केला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, पितृ श्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस, नखे यांची स्वच्छता जरूर करावी. आपल्या सामर्थ्यानुसार, आपल्या कुवतीनुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान आणि अन्नदान प्रदान केल्यानंतर दक्षिणासुद्धा द्यावी. या गोष्टी केल्यानंतर आपल्या पितरांना नक्कीच समाधान लाभत असतं, त्यांच्या आत्म्यांना नक्कीच शांती लाभत असते. नंतर मंडळींनो, दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर तेही कंटिन्यू करायचे, 15 दिवसांमध्ये तेही चुकवायचं नाही आहे. त्यानंतर घरातील स्त्री असो पुरुष असो, दोघांनी ब्रह्मचार्याचं पालन करायचे, श्रद्धापूर्वक असं नियमित तर्पणही करायचे. या 15 दिवसाच्या काळामध्ये सात्विक भोजन करावे, लसूण, कांदा, मांसाहार असे तामसी आहार घ्यायचा नाही आहे, अजिबात करायचा नाही आहे. या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात, त्यांचे गुणगान गावे, त्यांचे सद्गुण आहेत त्याचं चर्चा करावी, मोठ्यांचा आदरणीय व्यक्तींचा सन्मान करावा, गुरुजनांची पूजा करावी. यासारख्या गोष्टी केल्यानं आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना नक्कीच ज्या वेगवेगळ्या स्वरूपात ते आपल्याला भेटत असतात त्यांना निश्चित आनंद होतो, त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी आपल्या आयुष्यासाठी लाभत असतात. आणि म्हणून आपण अशा वेळेस त्यांना जे चांगलं वाटेल ते आपण केलं पाहिजे. नंतर दररोज आपण सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी. या 15 दिवसांमध्ये दानधर्म करावेत, पुण्याची कामं करावीत, परोपकाराची कामं करावीत. त्यानंतर मित्रांनो, मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावे, जेणेकरून मुंग्यासुद्धा उपाशी राहणार नाहीत, मुंग्यांनासुद्धा काहीतरी खाद्य आपल्या हातून मिळेल अशी तजवीज करावी. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यांमध्ये पाणी, अन्न, गोड वस्तू वगैरे वगैरे अवश्य ठेवाव्यात, जेणेकरून ज्यांना त्याचा उपयोग होईल अशा गरजू पशुपक्ष्यांना नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकेल. आपल्या घरामध्ये जर श्वान असेल तर त्याची योग्य देखभाल करावी, आणि जर आपल्या घरी श्वान नसेल तर बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी. दुपारी द्यावी कारण सकाळी सायंकाळी अन्नदान आपल्याला या 15 दिवसांमध्ये करायचं नाही आहे. आपल्याला अन्नदान किंवा ब्राह्मणांना भोजन द्यायचं असेल तर ते दुपारच्या काळामध्ये द्यायचं आहे, जेणेकरून आपले पूर्वजांना ते लागू होईल. मित्रांनो, सायंकाळी आणि सकाळी देवपूजेचा काळ असतो, म्हणून हा काळ आपल्याला वगळायचा आहे आणि दुपारी आपल्याला भोजन द्यायचं आहे. मित्रांनो, या होत्या काही 10 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ज्या आवर्जून आपण पितृपक्षामध्ये केल्या पाहिजेत, ज्याचा लाभ आपल्या कुटुंबासाठी निश्चित होईल. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.